मिस्टर पटवर्धन, विकी ने अजय ठाकूरला मारण्यासाठी माणसं पाठवलीत हा खूप मोठा इशू आहे. त्याला शिक्षा होऊ शकते. आय डोंट केअर विकी, प्लीज शट अप. मिस्टर पटवर्धन रिलॅक्स, यंग ब्लड आहे, त्याने विचार नाही केला तरी तुम्हाला विचार करावाच लागेल ना, कारण मार्केटमध्ये तुमचं नाव आहे. आणि एखाद्या प्रकरणात तुमचा मुलगा अडकलाय असं लोकांना कळलं तर. नाही नाही, असं होतं का म्हणे. राणी तू सांग मी काय करू. तुम्ही जरा येतास. एक एक मिनिट, तुम्ही इथे का बोलत नाही. विकी तुला सगळं कळणार आहे, पण सध्या तू शांत राहायचं, कारण आम्ही दोघही तुझ्या भल्याचा विचार करतोय. सो प्लीज मिस्टर पटवर्धन प्लीज. राणी तू सांगशील ते काम करायला मी तयार आहे, पण विकी या प्रकरणात अडकता कामा नये. नाही अडकणार, कारण विकीने अजय ठाकूरला मारायला माणसं पाठवली होती हे फक्त मला माहिती आहे. आणि मिस्टर पटवर्धन, तुम्ही धनंजयचे बिझनेस पार्टनर आहात, यू आर अ फॅमिली मेंबर. आणि विकी असल्या कुठल्या तरी प्रकारात अडकलाय हे मलाही नाहीच आवडणार. काम काय आहे? धनंजय कुठे आहे, कसा आहे, काहीच माहिती नाही. पोलीस तपास करतायत, पण अजून कुठलाच पुरावा मिळाला नाही. फक्त तो जिथे कुठे आहे ना तिथे व्यवस्थित असायला हवा बस. आणि मिस्टर पटवर्धन, मला धनंजयशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन हवी होती. कोणती इन्फॉर्मेशन? धनंजयच्या विल संदर्भात. विल बाबतीत काय माहिती आहे तुम्हाला? नाही, मला काहीच कल्पना नाहीये. असं कसं होईल मिस्टर पटवर्धन? धनंजय विल बाबतीत तुम्हाला कधीच काही बोलला नाही. हो झालं होतं बोलणं, पण मी त्याला कंपनीच्या लीगल ऍडवायझरचा सल्ला घ्यायला सांगितला. त्याच्यानंतर त्याने विल केलं की नाही मला काहीच माहिती नाही. आर यू शुअर? हो. तू मीरालाही विचार. मीराचा काय संबंध? मीरा आणि गायत्रीनी माझ्याकडे धनंजयच्या विल संदर्भात चौकशी केली, मी त्यांनाही तेच सांगितलं. कुठे भेटलं तुम्हाला त्या? कॉफी शॉप मध्ये. मिस्टर पटवर्धन, धनंजयच्या आजूबाजूला जमलेली माणसं ही फक्त त्याचा फायदा घेण्यासाठी गोळा झाली. तुमच्याकडे विलची चौकशी करताय. मी तुम्हाला धनंजयशी रिलेटेड इन्फॉर्मेशन एवढ्यासाठी विचारते की त्याचा कोणीतरी फायदा घेऊ नये, आणि तुम्ही त्या दोघींना जाऊन भेटताय. मीराने मला फोन करून बोलावून घेतलं होतं, म्हणून मी गेलो. आणि तसंही मला काहीही माहिती नाहीये. पण तुम्हाला काही माहित नाही हे फक्त आपल्यातच राहील. म्हणजे? मिस्टर पटवर्धन, हेच माझं खूप महत्वाचं काम होतं तुमच्याकडे. धनंजयने विल केलं होतं हे तुम्हाला माहिती होतं, आणि ते तो विल माझ्या नावावर म्हणजेच राणी सरदेसाईच्या नावावर करणार होता असं पोलीस स्टेशनमध्ये जायचं आणि अजय ठाकूरला सांगायचं. मिस्टर पटवर्धन, विकीसाठी तुम्हाला हे सगळं करावंच लागेल ना. ठीक आहे, मी तसं सांगेन, पण पण माझ्या मनात एक शंका आहे की धनंजयने आधीच विल केलाय. काय? हो, आपल्या इथल्या लीगल ऍडवायझरची मदत न घेता त्यांनी बाहेरूनही विल तयार केलेला असू शकतं. कशावरून सांगताय तुम्ही? धनंजय नाहीसा होण्याच्या आदल्या दिवशी असं काहीतरी सांगत होता, त्यावरून विल तयार असू शकतं. नाही नाही, आय डोंट केअर. आता फक्त लवकरात लवकर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगायचं की धनंजयने विल केलं होतं आणि ते तू माझ्या नावावर करणार होता. ठीक आहे,
मी तसं सांगतो. थँक यू मिस्टर पटवर्धन. अजय ठाकूरला विकी बद्दल काहीच कळणार नाही. थँक्स. या. विकी चल. डॅड तुम्ही पुढे व्हा, मी येतो. विकी मला बोलायचं आहे डॅड. मिस्टर पटवर्धन तुम्ही पुढे व्हा, मी समजावते त्याला. सर काल रात्रीच माझा अजय सरांशी फोनवर बोलणं झालं होतं. मी त्यांना विश करायला फोन केला होता तेव्हा ते घरीच होते. सर मी पण सकाळी त्यांना विश करायला फोन केला होता, पण तेव्हा असं काही घडलं असेल असं जाणवलं नाही. सर सकाळी चौकीत आल्यानंतर देखील त्यांनी कोणाला काही सांगितलं नाही आणि सांगणारही नाही. पण हल्ला करणारे गुंड हे भाडोत्री होते एवढं नक्की. जय हिंद सर. अजय काल रात्री तुझ्यावर हल्ला झाला राईट? नेमकं काय घडलं? सर मी नेहाला घेऊन तिच्या घरी सोडायला निघालो होतो. वाटेत काही गुंडांनी घेरलं आम्हाला आणि तेवढ्यात मेमाने तिथे पोहोचले. हो सर. मेहमानाने सांगितलं म्हणून आम्हाला कळलं. खरं म्हणजे हे तू सांगायला हवं होतंस. तुला त्या माणसांचा चेहरा आठवतोय? सर सगळं एवढं अचानक झालं, त्यांचा चेहरा मी नीट पाहू नाही शकलो. अजय तुझ्यावर हल्ला होणं ही आपल्या डिपार्टमेंटसाठी चिंतेची बाब आहे. सर ज्यांनी हा हल्ला घडून आणलाय त्यांना मी लवकरच शोधून काढणार. सर मला तरी वाटतंय वाघमारेचं काम आहे, कारण याआधी सरांनी त्याच्या रॅलीला विरोध केला होता, त्याच्या माणसाला आत टाकलं होतं. तेव्हा वाघमारे स्वतः इकडे आला होता आणि त्यांनी सरांना धमकी दिली होती. त्यामुळे मला तरी वाटतंय या सगळ्या मागे वाघमारेच आहे. मग शेलार मला वाटतं तुमचा अंदाज बरोबर आहे. अजय हा अतिशय गंभीर इश्यू आहे. आय नो सर. सर पण हा हल्ला वाघमारेनेच केला असा आपल्याकडे काही पुरावा नाहीये. मग दुसरं कोण करणार? मला आता मीरा सर देसाई भेटला. त्यांचं म्हणणं आहे की हा हल्ला विकीने केलाय. विकी? सर धनंजय सरदेसाईंच्या पार्टनरचा मुलगा. राणी तू हे का केलंस? आवाज खाली, घरात नोकर चाकर आहेत. खर तर तू तुझ्या डॅड सोबत जायला हवं होतस. तू हे काय चालवलंयस हे कळायला हवं मला. मी कुठे काय करते? सगळंच तर तुम्ही करताय मिस्टर विकी पटवर्धन. अजय ठाकूरला मारायला माणसं मी पाठवली असं का सांगितलंस तू डॅडला? डॅडनी मारलं तर वाईट वाटलं. शट अप. विकी मी तुला आधीच सांगितलं होतं तू काहीही करू नकोस. तुझा एक चुकीचा डिसिजन आपल्याला खूप महागात पडू शकतो. पण तरीही तू अजय ठाकूरला मारायला माणसं पाठवलीसच का? नाही ऐकलंस माझं? हो मी अजय ठाकूरला मारायला माणसं पाठवली, कारण तो मला राग आला होता त्याचा. हा हे सगळं मी तुझ्यासाठीच करतोय ना? हा आणि तू मलाच अडकवण्याचा प्रयत्न करतेस? वाय? आणि हे सगळं करून काय अचीव करायचंय तुला? मला काय अचीव करायचं आहे तुला चांगलंच माहिती आहे विकी, त्यामुळे पुन्हा अशी चूक करू नकोस. काय चूक केली मी? काय? हे बघ माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तू हवेस म्हणून हे सगळं करतोय. मी धनंजयला मारण्याच्या प्लॅन मध्ये मी तुला मदत केली म्हणून तो प्लॅन सक्सेसफुल झाला, कळलं? आणि तूच माझ्याबद्दल डॅडला सांगितलंस. आज तुझ्यामुळे डॅडने माझ्यावर हात उगारला. हा उद्या जर ते अजय ठाकूरला कळलं की मी त्याला मारायला माणसं पाठवले तर तो अरेस्ट करेल मला. तुला मला अरेस्ट झालेलं बघायचंय? सांग ना. तुला अरेस्ट होऊ नये म्हणून तुझ्या चुकीची शिक्षा दिली असं समजवी की, आणि तरीही तुला माझं ऐकायचं नसेल तर मी स्वतः अजय ठाकूरला सांगेन की तू त्याला मारायला माणसं पाठवली होतीस. राणी? येस विकी. मग मला पण माझं तोंड उघडावं लागेल. मला सुद्धा बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. मला सुद्धा अजय ठाकूरला सांगावं लागेल की धनंजय सरदेसाई जिवंत नाही आहेत, त्यांना तू मारलंयस त्या रात्री.
तू त्यांना ड्रिंक मधून गोळ्या दिल्यास आणि मग नंतर ते ऑफिस मधून बेपत्ता झाले असं पिक्चर क्रिएट केलंस. त्यांची डेड बॉडी शहरातून कॅरी करत कुठे नेऊन टाकलीस ना हे सगळं सांगे ना मी त्याला. बेबी माझा स्वीट हार्ट आहेस ना तू, तू असं करणार? हो करणार. किती मूर्ख आहेस तू. धनंजयला ड्रिंक मधून गोळी मी दिली पण ती गोळी मला कोणी दिली? सगळं ओके आहे ना? हो काल रात्री ड्रिंक दिलं होत. आणि मी दिलेलं टॅबलेट? धनंजय ऑफिस मधून बेपत्ता झाला पण ऑफिसच्या लॉबी मध्ये पाहिल्याचं खोटं कोण बोललं? इथे धनंजय कुठे आहे ते कळत नाहीये. आत्ता आला होता पण आता नाहीये केबिन मध्ये, लॉबी मध्ये होते. धनंजयची डेड बॉडी शहरातून मी कॅरी केली पण माझ्यासोबत कोण होत? जसा प्लॅन आहे सगळं तसंच होईल. पण टेक केअर, कोणतीही चूक होता कामा नये. डोंट वरी डिअर. आणि धनंजयच्या डेड बॉडीची विल्हेवाट कुणी लावली? विकी. अडकशीला. अडकणार तू राणी, कारण हा सगळा प्लान आहे ना तुझा होता. सो राणी सरदेसाई, फर्स्ट कल्प्रिट तू आहेस, देन मी आणि तिवारी. ऐकणार नाहीस तर माझ? नाही. का लोक असं वागतात मला काही कळतच नाही. अजय, या हल्ल्यामागचं कारण आणि हा हल्ला कोणी केला हे लवकर शोधावं लागेल. तसंच धनंजय सरदेसाईंची केस आणि हा हल्ला याचा काही परस्पर संबंध आहे का तेही शोधावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःची काळजी घे. यस. कोणाचा कॉल आहे? सर लँडलाईन नंबर आहे. सारखा फोन येतोय, कदाचित महत्त्वाचा असू शकतो. हॅलो. नमस्कार अजय ठाकूर. कोण बोलतोय? मी कोण बोलतोय ते महत्वाचं नाहीये तुझ्यासाठी. तुझ्यासाठी महत्वाचं काय आहे? तर काल तू वाचलास, काल तुझं नशीब तुझ्या सोबत होत रे. पण दरवेळी नशीब साथ देईल असं नाही ना. तू कोण बोलतोय? मी तुझा मित्र, तुझा हितचिंतक, तुला काय वाटेल ते समज. पण आता आपण अन्नमधनं बोलत जाऊच, ठेवतो. हॅलो. कोण होत? कालच्या हल्ल्याबद्दल कोणतरी बोलत होत, नाव नाही सांगितलं. मित्र हे तर चिंतक असं काहीतरी बरळत होता. हा नंबर लगेच ट्रेस करा. सर त्याचा काही उपयोग नाही सर. मग आजपासून तीनदा असे कॉल येऊन गेले, दरवेळेस वेगळा लँडलाईन नंबर होता. कुठल्या तरी PCOचे नंबर असतील सर. हा माणूस सापडला पाहिजे. झालेला हल्ला आणि त्यामागचं कारण कदाचित त्याला माहीत असेल. कदाचित हाच माणूस हे सगळं घडवत असेल. तर या सगळ्या मागे कोण आहे हे जगाला कळायलाच हवं. खूप मोठी चूक करतोयस तू विकी. चूक तर मी केलीच आहे, तुला मदत करून. आज जर तू डॅडला सगळं सांगितलं नसतंस ना तर. तू काय करतेस इथे? हे मी चहा. किती वेळा सांगितलंय माझ्या रूम मध्ये यायच्या आधी 10 वेळेला विचार करायचा. चोरासारखं काय चाललंय आतमध्ये हे ऐकत नाही बसायचं. मी आत्ताच आले मॅडम. इंटरकॉम वर विचारता नाहीयेत? गेट आउट. सॉरी मॅडम. संगीता इकडे. गरम आहे चहा? हो. मला आवडतो तसा वाफळणारा. येस मॅम. संप चहा संप.
अरे मॅडम, हुंकर न मारता एका घोटात चहा संपव संगीता. माझं न ऐकणारी माणसं मला आवडत नाही. उचल ते. पुन्हा अशी चूक नाही करायची. आणि तू तुझ्या नोकरांना पगार देतेस ते तुझं ऐकतील. मी नाही ऐकणार. तू जसा लोकांना त्रास देतेस ना तसाच त्रास होईल तुला. मग मी काय करतो? तर मला असं वाटतं की जर आपण मीरा सरदेसाईंना हॅलो हॅलो पी एस आय अजय ठाकूर बोलतोय. कोण बोलतोय? मी विकी बोलतोय. विकी, हो, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं. बोल. नाही असं फोनवर नाही बोलताय ना? माझ्याकडे अशी इन्फॉर्मेशन आहे ज्याने ज्याने धनंजय सरदेसाईंची केस पूर्णपणे सॉल्व होईल. कुठे आहेस तू आता? मी आता राणी सरदेसाईंच्या बंगल्याजवळ आहे. कुठे भेटायचं? एस डी रोड. ओके ओके. सर, विकीचा कॉल होता. त्याचं असं म्हणणं आहे की त्याच्याकडे अशी इन्फॉर्मेशन आहे त्यांनी धनंजय सरदेसाईंची केस सॉल्व व्हायला आपल्याला मदत होईल. त्याला मला भेटायचं आहे सर. वॉट? येस सर. मला असं वाटतं की फार उशीर करून चालणार नाही. मला लगेच निघावं लागेल. ओके, गो अहेड. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. सर, जर विकीने खरंच सरांवर हल्ला केला असेल तर त्यांचं असं एकटं जाणं योग्य नाही आहे. आय थिंक यू आर राईट. येस सर. मैडम, क्या हुआ तिवारी? मैडम, विकी सामने गड़बड़ करती है. क्या किया? उन्होंने अजय ठाकुर को कॉल किया था. क्या? हाँ मैडम, मैंने खुद सुना. वो फोन पर बात कर रहे थे. क्या बात हुई उन दोनों में? विकी साहब अजय ठाकुर को मिलने गए और मैडम वो उनसे मिलकर धनंजय साहब के बारे में बताने वाले हैं. मैडम, कुछ करना चाहिए. अगर विक्की साहब ने पुलिस को सब बता दिया तो हमारे हाथों में तौतपड़ियां लग जाएंगी. पुलिस हमें पकड़ कर ले जाएगी. मैडम, मेरे छोटे छोटे बच्चे, उनका क्या होगा? मैडम जी, आप कुछ कीजिए प्लीज. विक्की साहब को रोकना चाहिए. वो लोग कहाँ मिलने वाले हैं, कुछ पता है? वो मुझे पता है मैडम. वो जब फोन पे बात कर रहे थे तो मैंने सुन लिया था. गाड़ी निकालो. जी मैडम.